कि पर जैसी ये बात न पूछो, कैसे हम आजाद हुए, कितने माओं के गोद लुट गए और कितने घर बर्बाद हुए, तब जाकर के ये देश हमारा आजाद हुआ। आणि मी आक्केवर भाऊ आणि किशोरभाऊ बोरटकर यांना विनंती करते आहे, ध्वजाच त्यांनी ध्वजारोहण करावं। किरणकर भाऊ त्यांचं स्वागत करतील, अशोक भाऊ आकेवार यांचं स्वागत, कृष्णभाऊ सहारे यांचं स्वागत आमचे वांगतरे भाऊ करतील, कृष्णाजी सहारे यांचं स्वागत वांगतरे भाऊ करतील, मंडळाचे अध्यक्ष मारुतीजी करंबे यांचं स्वागत रामाजी चौधरी करतील, सतीश भाऊ देवतडे यांचं स्वागत पंढरी भांडकर करतील, अली भैया यांचं स्वागत चिंतामणी राखडे करतील, संजय भाऊ यांचं स्वागत पांडुरंगजी दांडेकर करतील, अविनाशजी खोब्रागडे यांचं स्वागत करण्याकरता मनोज गोवर्धन यांना मी आमंत्रित करते, चतुर्भाऊ रायपुरे यांचं स्वागत करण्याकरिता सचिन चांबुडकर, राजभाऊजी कुडे यांचं स्वागत करण्याकरिता हरिशंकरजी भावडे मी यांना आमंत्रित करते, उद्धवजी मडावी यांचं स्वागत आमचे सूर्यभानजी मुडे करतील, अनुसयाबाई करंबे यांचं स्वागत मयूर मुडे करतील, कमलबाई कोल्हे यांचं स्वागत स्वप्नील राखडे करेल, स्वप्नील राखडे, ललिताबाई थेरे यांचं स्वागत प्रियंका कोल्हे, लताबाई नाडे यांचं स्वागत सिंधू पाल करतील, शशिकलाताई गांथाडे यांचं स्वागत अरुणताई शिवसागर, ताराबाई वांथाडे यांचं स्वागत सपना कालिंदे करतील, ढोकताई यांचं स्वागत सुरेखाताई केडाम करतील, नीता चिंचोलकर, नीताताई चिंचोलकर, बंडेताई यांचं स्वागत नंदाताई मडावी करतील, गीताताई चव्हाण यांचं स्वागत विक्रांती येडले करेल, अंगणवाडी सेविका बोरकरताई यांचं स्वागत पपिता बोरकुटे करतील, माननीय राऊतताई यांचं स्वागत
आमच्या वयोवृद्ध काकू आलेले आहेत, सोनकुसरे काकू यांचं स्वागत. आमच्या मंदाताई मळावी, गीताताई चवारे, प्रियंका तिघी मिळून करतील. भाग्यश्री कोलते, भाग्यश्री कोलते हिचं स्वागत. आमचे मंडळाचे जनार्दन भाऊ चवारे, किरटकर भाऊ आणि चिंतामण भाऊ राकडे करतील. दर्शनच आपल्या हिचं स्वागत. आमच्या मंडळाच्या प्रियंका कोल्हे, प्रियंका कोल्हे इथे स्वागत करतील. स्वागत समारंभ इथे. हॅलो, आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्या समजून कल्पनाबाई शिंदे यांचं स्वागत चतुर रायपुरे करतील असे मी त्यांना विनंती करतो. कल्पनाबाई शिंदे यांचे नाव बंडेबाई करतील असे मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर उपस्थित प्रमुख अतिथी मधून मी आजच्या दिवसाचं मनोगत व्यक्त करण्याकरिता माननीय सपनाताई कानिंदे या आपलं मनोगत व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम मी आपल्या भारत माता या देशातील तिरंगाई ध्वजाला शतशः प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. जे भी लोग है आप सभी को हमारी तरफ से स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत मुबारक हो. दोस्तों, देश आजाद हुआ था 1947 में. कैसे आजाद हुआ था तो उसकी कहानियां बहुत सारे हैं. यहाँ भारत के लोग जो यहाँ भारत में रहते थे तो अंग्रेजों ने यहाँ आकर अपना व्यापार करते थे और भारत के लोग को ही गुलाम बना करके रखे हुए थे. तो 15 अगस्त 1947 को हमारा देश आजाद हुआ था, इसीलिए आज हम लोग अपने खुशी से आज ये तिरंगा फहराते हैं. एक शेर के साथ ये कहना चाहता हूँ कि परदेसी ये बात न पूछो कैसे हम आजाद हुए, कितने माओं के गोद लुट गए और कितने घर बर्बाद हुए, तब जाकर के ये देश हमारा आजाद हुआ. और इसी के साथ मैं एक नज्म पढ़ता हूँ, आप लोग जितने भी लोग हैं सब सुनेंगे, गौर से एकदम सुनेंगे. कि दोस्तो खुशियां मनाओ, जश्न आजादी है आज. के दोस्तो खुशियां मनाओ, जश्न आजादी है आज. अरे सब पसीने से कोई
धन्यवाद हो, बहुत बढ़िया, बहुत शुक्रिया भैया, अली भैया इनके लिए जोरदार तालियां। यानंतर आमचे लाडके चतुर्भाऊ रायपुरे। स्वातंत्र्य काय असतो, गांधीजींनी सांगितलेलं हे स्वातंत्र्याची प्रस्तावना केलेली आहे, शहाजी साहेबांनी बोललेली आहे, आपण त्या दिवसाकडे मी वळणार नाही। परंतु मात्र एक मी सांगतो, या वार्डामध्ये 87-88 पासून इथं वसाहत वसलेली आहे आणि या वार्डामध्ये करंदीजी झाले, गालफळेजी झाले, जो पुराने जो संघ आहे त्या लोकांनी आज म्हणजे इथे जो स्वातंत्र्याचा मुहूर्त जो करीत आले, ही अभिनंदनाची भूमिका आहे। आणि असंच अभिनंदनपद असं राबवत राहावं, करत राहावं, हे कौतुकास्पद आहे। मित्र हो, स्वातंत्र्यासाठी अनेक संत महात्मे विपुरून या प्राणांची आहुती दिली आहे। राजगुरु सुखदेव, भगतसिंग यांची आहुती दिलेली आहे, झालेली आहे। अनेक महात्मांनी, महात्मा गांधींनी कलेगावचा नारा दिलेला आहे। सुभाषचंद्र बोसने म्हटलेलं होतं, तू म्हणजे खून तो मैं तुम्हे आझादी दूंगा, असे लढताना अनेक वीर शहीद झाले, त्याला माझा जही आणि सलाम। मित्रो, आज आपण या स्वातंत्र्य दिनाचं औपचारिकता साधून जो कार्यक्रम घडवत आहोत, ते हा एक ग्रुप असायलाच पाहिजे। खूप खूप धन्यवाद। आजचा दिवस स्वतंत्र दिवस, 78वा स्वतंत्र दिवस म्हणून आता आपण साजरा करतो आहोत या ठिकाणी। हा स्वतंत्र दिवस त्या क्रांतिकारी वीरांचा, त्यांच्या शहीदाची आठवण म्हणून आता आपण साजरा करतो आहोत। आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे याची जाणीव करून देण्यासाठी आज आपण या स्वातंत्र्य दिवस साजरा करतो। मित्रांनो, मी माझं नेहमी बोलणं जे असते थोडस तिकट असते आणि त्याच्यामुळे कोणी वेगळ्या विचार असेल तर राग मानून घेऊ नका। मी पॉलिटिकली बोलत नाहीये, मी